वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर ह्या काही दिवसांपासून बेपत्ता होता आणि त्यांना आज महाड येथून पौड पोलीस जे आहेत त्यांच्याकडे आणण्यात आलेलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून 5 पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज जवळपास 3 दिवसांपासून यांचा तपास सुरू होता आणि त्यानंतर आज पौड पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन आलेला आहेत पोलीस त्यांना घेऊन आले आहेत. खरं तर मनोरमा खेडकर यांनी जो यांचा जो व्हिडिओ होता शेतकऱ्यांवर पिस्तूल दाखवलेला तर त्याच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासोबतच त्यांच्यावर 323, 324, 506, 507 आणि यासोबतच शस्त्राचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आला होता आणि त्यानुसारच पोलीस जे आहेत ते त्यांचा तपास करत होता. खरं तर यामध्ये पोलीस जे आहेत ते त्यांच्या मागावर होते आणि त्यानंतर आज सकाळी महाड येथून त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. आता सध्या पौड पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वीच जे आहे त्यांचं रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. ही जी गाडी आपण पाहत आहे तर याच गाडीमधून पुणे ग्रामीण पोलिसांचं जे पथक आहे त्यांच्याकडून ही गाडी देखील आता जप्त करण्यात आलेली आहे. खरं तर नाव बदलून त्या ज्या आहेत त्या महाड येथील एक पार्वती हॉटेल होतं त्या पार्वती हॉटेलमध्ये त्या खरं तर थांबल्या होत्या आणि त्यांना आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून खरं तर घेऊन आणण्यात आलेलं आहे आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. रुग्णालयात देखील त्यांची तपासणी जी आहे ती झालेली आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच त्यांना कोर्टात देखील दाखल करणार आहे आणि पोलीस जे आहेत ते त्यांची पोलीस कोठडी देखील मागणार आहेत. नेमकं आता पोलीस कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर.